या तीन मधली आंतरलिखित कोणाची आकृती कोणती आहे? बरोबर. याच आंतरलिखित कोणाबद्दल आज आपण जास्तीची माहिती घेणार आहोत. त्यांच्या गुणधर्माचा आपण प्रत्यक्ष कृतीतून अभ्यास करणार आहोत. मी तुमच्यासाठी काही किट तयार करून आणलेले आहेत. या पाठात मुले एकाच कंसातील आंतरलिखित कोणाचा आणि केंद्रीय कोणाचा सहसंबंध अभ्यासणार आहेत. याआधी विद्यार्थ्यांना वर्तुळ कंस, आंतरलिखित कोण या संकल्पना माहीत आहेत. या ज्ञानाचा उपयोग करून एकाच कंसातील आंतरलिखित कोण हा केंद्रीय कोणाच्या निम्मा असतो हे आम्ही प्रत्यक्ष बघणार आहोत. या पाठाच्या सुरुवातीला मी विद्यार्थ्यांच्या जोडीला एक एक वर्तुळ दिले आणि ही वर्तुळे वेगवेगळ्या त्रिज्यांची होती. या वर्तुळांचा वापर मी जाणून बुजून केला. या मागचं कारण असं की विद्यार्थ्यांना हेही कळावं की हा गुणधर्म अभ्यासताना वर्तुळाच्या त्रिज्या महत्त्वाच्या नाहीत. कोणत्याही वर्तुळाच्या बाबतीत हा गुणधर्म खरा असतो. या वर्तुळावर आपल्याला ए बी बिंदू निश्चित करून एक कंस निश्चित करायचा आहे. ती कृती वर्तुळ क्रमांक 2 साठी आणि वर्तुळ क्रमांक 3 साठी करायची. कंस ए बी निश्चित करून घ्यायचा आहे. बिंदू सी चं स्थान आपल्याला निश्चित करायचं आहे. आता ही कृती वर्तुळ क्रमांक 1 साठी करायची आहे. मी जी सांगणार आहे ती सी बिंदू आणि ए बिंदू कंसाचा अंत्यबिंदू जोडला आणि सी बिंदू आणि बी बिंदू याच्यातून एक मी किरण काढला. मला ही आकृती घड्यांच्या सहाय्याने मिळवता येते का याचा मी प्रयत्न करणार आहे निश्चितपणे. बिंदू ए आणि सी पर्यंत अशी एक घडी घालायची आहे. बिंदू सी आणि बिंदू ए जोडला जाईल अशा पद्धतीने घडी घालायची आहे. आता ही घडी उघडायची आहे. आकृती कशाची मिळाली आहे? अगदी बरोबर, आंतरलिखित कोणाची आकृती आपल्याला मिळालेली आहे. हा जो वर्तुळ दिसतोय याच वर्तुळात जर मी अजून एक बिंदू घेतला सी सारखं, मी अजून एक बिंदूचं स्थान निश्चित केलं जे तुम्ही करायचंय आणि त्याला डी नाव द्यायचंय. बिंदू डी चं स्थान तुम्ही निश्चित केलेलं आहे. आता जशी आपण कृती ए सी बी हा आंतरलिखित कोन मिळवण्यासाठी केली तीच कृती मला हा ए डी बी आंतरलिखित कोन मिळवण्यासाठी करायची आहे. घातलीये का घडी? तुमच्या समोर जी मिळालेली आकृती आहे ती तुम्हाला एक आकृती मिळाली ए सी बी या आंतरलिखित कोनाची आणि दुसरा आंतरलिखित जो कोन आपल्याला मिळालेला आहे त्याचं नाव काय आहे? आता आपण घडी घातली आहे कोन ए बी. करेक्ट, कोन ए डी बी. मग तुमच्याकडे आकृती आहे जी त्याचं निरीक्षण करा आणि मला सांगा की कंस ए बी च्या संदर्भामध्ये तुम्हाला मिळणारे आंतरलिखित कोन किती आहेत? दोन. अजून एखादी घडी घातली तर बिंदू डी सारखा मी इकडच्या बाजूला एखादा बिंदू ई निश्चित करू शकते का? हो. मग मला मिळणारे आंतरलिखित कोण किती? 3. बरोबर आहे. मग याही पलीकडे जाऊन अजून तुम्हाला विचार करता येईल. तुमचा विचार शब्दात मांडून मला सांगायचा आहे. हा शब्द असंख्य कोण आपण काढू शकतो. या सर्व वर्तुळांमध्ये विद्यार्थ्यांनी एक कंस निश्चित करून आंतरलिखित कोनांसाठी घड्या घातल्या. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरलिखित कोन ही संकल्पना स्पर्शगोचर झाली आणि त्यांना ती सहजपणे समजली. आपल्या समोर जो वर्तुळ क्रमांक 1 आहे त्याची आपल्याला जो आंतरलिखित कोन तयार झालेला आहे त्याची मोजणी करायची. तुमच्याकडे ज्या आकृत्या तुम्ही स्वतः तयार केलेल्या आहेत त्या कोणाच्या संदर्भात मेजरमेंट घ्यायचे, माप घ्यायचे आणि तुमच्या वर्कशीट मध्ये नोंदवायचे. या वर्तुळात विद्यार्थिनींनी आंतरलिखित कोणांसाठी घड्या घातल्या. या घड्या घालून झाल्यानंतर विद्यार्थिनींनी या प्रत्येकासाठीची मापे मोजली. त्यांना दिलेल्या वर्कशीटमध्ये ही मापे, त्यांची निरीक्षणे यांची नोंद केली आणि नंतर या निरीक्षणांच्या आधारावर आम्ही चर्चा घेतली. आपल्या समोर काही तक्ते तयार झालेले आहेत, त्या तक्त्यांचं निरीक्षण करायचं आहे. पहिल्या वर्तुळामध्ये तुझे आंतरलिखित कोण मोजलेले आहेत त्यांचं नाव सांगायचं आहे आणि त्यांचे माप सांगायचे. पहिला कोण ए सी बी, त्याचं मेजर कोण ए सी बी इक्वल टू 45
45 अंश. बरोबर. आणि दुसरा एक कोण घेतलेला आहे त्याच वर्तुळामध्ये, कोण ए डी बी. बरोबर. मेजर कोण ए डी बी 44 अंश. कोण ए सी बी माप कोण 50 अंश. कोण ए डी बी माप कोण 50. बरोबर. लक्षात घ्या, आता आपण वर्तुळांच्या खड्या घातलेल्या आहेत. या वर्तुळामध्ये आपण ए बी या कंसाच्या संदर्भात म्हणजे वर्तुळ क्रमांक 1 मध्ये दोन कोन मिळवलेले आहेत. या दोनच कोनांच्या बाबतीत आपल्याला काही पॅटर्न दिसतोय का हे मला सांगायचं आहे. हा, एका कंसामधून काढलेले कोन कोणांची माप सारखी येतात. एका कंसामधून काढलेल्या कोणांची माप सारखी असतात. मग असा पॅटर्न किती जणांना दिसतोय आपल्या इथे? ज्यांचा आलेला नाही त्यांनी हात वर करा. हा, तुझ्या कंसांचं माप काय आलंय? माप कोण ए सी बी 58 अंश आणि माप कोण ए डी बी 57 अंश. घड्या घालताना काटेकोर मापाचा कोण मिळवणं कठीण असतं. उदाहरणार्थ 50 अंशाचा कोण मिळवताना तो 48 अंश किंवा 52 अंश मापाचा मिळू शकतो हे मी विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं. परंतु स्पर्शगोचरतेचा फायदा विद्यार्थ्यांच्या आकलनाला होतो ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर अशा चुका वर्गात होऊ द्याव्यात असं मला वाटतं. परंतु या विषयावर चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. माप सारख्या असणाऱ्या कोणांना आपण विशिष्ट नाव देतो, ते नाव काय आहे? एकरूप कोण. बरोबर. मग हे तीन शब्द लक्षात ठेवायचे, आंतरलिखित कोण, एक कंस आणि एकरूप, या तिघांना शब्दांना एकत्र करून एक गुणधर्म तयार तुम्हाला करता येतोय का मला सांगायचं. एकाच कंसातून काढलेले आंतरलिखित कोण एकरूप असतात. मग त्यांची संख्या कितीही असू शकते. वर्तुळ क्रमांक 2 आपण हातात घेणार आहे. आंतरलिखित कोणांवर झालेल्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांना हे कळले की एकाच कंसातील आंतरलिखित कोण एकरूप असतात. यानंतर आम्ही त्याच कंसातील केंद्रीय कोनांच्या घड्या घालण्याकडे वळलो. यानंतर केंद्रीय कोन मोजले आणि नंतर आंतरलिखित कोण आणि केंद्रीय कोण यांच्या मापातील सहसंबंध लक्षात घेतला, निरीक्षणे बघितली आणि निष्कर्षापर्यंत पोहोचलो. तशीच घडी मला ए पासून ओ पर्यंत आणि बी पासून ओ पर्यंत अशी मला घडी घालायची आहे. चला आता केंद्रीय कोणासाठी याच वर्तुळावर दुसरी घडी घालून बघा. हा, घडी आली नाहीये तिची. तुझी आली आहे का? तुझी आली का दुसरी घडी? बघा, कुणाला दुसरी घडी इथे मिळाली नाही. याच्या पुढचा महत्वाचा भाग म्हणजे केंद्रीय कोन मोजणे. आता तुमच्याकडे प्रत्येकीकडे सेंटर अँगल म्हणजेच केंद्रीय कोन तयार झालेले, त्या प्रत्येक कोणाचं माप लिहून प्रत्येक वर्तुळाच्या बाबतीत आपण समोर नोंद करायची आहे वर्कशीटमध्ये. आजपर्यंतचा माझा अनुभव असा आहे की आंतरलिखित कोण आणि केंद्रीय कोण यांचा सहसंबंध शिकवताना खूप वेळ जातो. म्हणून मी भूमितीतील काही भाग प्रत्यक्ष कागदाच्या घड्या घालून शिकवायला सुरुवात केली. त्यातला एक भाग म्हणजे केंद्रीय कोण आणि आंतरलिखित कोण. यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्शगोचरता अनुभवायला मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हाताळून कोणाचे माप लहान आणि कोणाचे माप मोठे हे प्रत्यक्ष बघायला मिळाले आणि स्पर्शगोचरतेमुळे त्यांनी स्वतःचे निष्कर्ष स्वतः काढले. आणि म्हणून या पाठाचे स्वरूप होते तुमची निरीक्षणे आणि तुमचा निष्कर्ष. आता तुमच्या समोर जे तक्ते आहेत त्याच्यात तुम्ही निरीक्षण करायचंय, तेव्हा मला केंद्रीय कोण आणि आंतरलिखित कोण यांची माप सांगायची आहेत. केंद्रीय कोणाचे माप 100 अंश आणि आंतरलिखित कोणाचे माप 50 अंश. आंतरलिखित कोणाचे माप 55 अंश. 55 अंश. आणि केंद्रीय कोणाचे माप 110 अंश. आता ही जी निरीक्षण मी काही फळ्यावर लिहिलेली आहे यांचं तुम्ही निरीक्षण करा आणि आंतरलिखित कोण आणि केंद्रीय कोण यांच्यामध्ये यांच्या मापांमध्ये तुम्हाला काही सहसंबंध दिसतोय का हे मला शब्दात सांगायचं. केंद्रीय कोणाचे माप बरोबर आहे. केंद्रीय कोण आणि आंतरलिखित कोण यांच्यामध्ये सहसंबंध आहे.